नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द युनिक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज एसटीए मुख्य परीक्षा जो जुन्या पॅटर्ननुसार स्पेशलायझेशनचा इकॉनॉमिक्सचा जो भाग होता त्याच्यामधले जे प्रश्न आहेत त्याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहे. साधारणपणे काही प्रश्नांच्या बाबतीत आयोग डिसायडिंग फॅक्टर असा असेल, त्यामुळं आपण त्याच्याबद्दल साधारणपणे अंदाज व्यक्त करत नाही आहे, पण जे कन्फर्म आहेत त्याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक ए सिरीजमधला प्रश्न क्रमांक जो 49 आहे किंवा 49 नंबर प्रश्न जो आहे तो नाणेबाजाराशी संबंधित आहे. मनी मार्केट म्हणजे ज्याला आपण नाणेबाजार असं म्हणतो. वित्तीय व्यवस्थेमध्ये प्रामुख्याने दोन बाजार पडतात, एक नाणेबाजार आहे आणि दुसरा भांडवल बाजार आहे. आता नाणेबाजाराचा सरळ सरळ अर्थ हा त्यांनी विधान क्रमांक ब यामध्ये दिला. ज्या बाजारामध्ये अल्प मुदतीची कर्जे घेतली जातात आणि दिली जातात त्याला आपण नाणेबाजार असं म्हणतो. ज्या बाजारात दीर्घ मुदतीची कर्जे घेतली जातात तो संबंध त्याच्याशी येणार नाही. पैशाचा व्यवहार अधूनमधून करणारा बाजार, आता याच्यात इंग्रजी अर्थसुद्धा साधारणपणे ओकेजनल मार्केट्स असं म्हटलंय, त्यामुळं ते कुठं पर्यायामध्ये बसत नाही, त्यामुळं आपण ते धाडस करतोय की तो भाग येत नाही. आणि अ जो पर्याय आहे अशी जागा जिथे पैशाचा व्यवहार होतो, तर पैशाचा व्यवहार हा वित्तीय व्यवहार असा सुद्धा शब्द आहे. म्हणजे इथं शब्दशः बदल आहेत, किंबहुना काही असे काही शब्दांच्यावरती आयोगानं लक्ष केंद्रित केलेलं आहे की ज्यामध्ये थोडंसं ट्विस्ट वगैरे आहे. आता वित्तीय व्यवहाराचा संबंध असला तर साधारणपणे आपल्याला हे दोन विधान बरोबर देता येतील, त्यामुळं ह्याचं उत्तर अ आणि ब असं आपण देऊ. अर्थात आयोग काय उत्तर देतंय ह्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. प्रश्न क्रमांक 49 नंतर प्रश्न क्रमांक 50. आता प्रश्न क्रमांक 50 सुद्धा तशीच थोडीफार काही बाब आहे. संपूर्ण ग्रामीण स्वरोजगार योजना केवळ टिंबटिंबद्वारे राबवली जाते. आता हा केवळ जो भाग आहे त्याच्याशी संबंधित आणि राबवली जाते ह्याच्याशी संबंधित फिक्स कोण बसतंय, म्हणजे अनेक गोष्टी पडताळून आपण पंचायत राज संस्था असं त्याला म्हणतोय. त्याचं कारण असं की ह्याचा निधी जो आहे तो निधी केंद्र सरकार 80% देते. केंद्र सरकार 80% देणार आणि राज्य सरकार 20% देणार. आता निधीची तरतूद आणि राबवण्याची प्रक्रिया ही साधारणपणे आपण जर का विचारात घेतली तर ह्याच्यात आपल्याला पंचायत राज संस्था, सार्वजनिक खाजगी भागीदारी असं त्याच्या स्पष्ट उल्लेख येत नाही. वित्त मंत्रालय राज्य सरकार आणि वित्त मंत्रालय केंद्र सरकार हे दोन्हीही थोडेसे कन्फ्यूज तयार करणार आहेत. आणि राबवली ह्या शब्दाशी संबंध हा जास्त जोडून हा पंचायत राज संस्था असा हा साधारणपणे भाग आपण विचारात घेतोय किंवा फायनल डेस्टिनेशनला तो आपल्याकडे येतोय. 10व्या पंचवार्षिक योजनेत एकूण खर्चाच्या 22.8% एकूण खर्चाच्या 22.8% वाटपासह हे क्षेत्र दुसऱ्या क्रमांकावरती होते. तर ते सामाजिक सेवाचा जो खर्च आहे, सामाजिक सेवेचा खर्च हा 27% आहे. म्हणजे हे कन्फर्म आहे, हे 27% सामाजिक सेवावरती करण्यात आला. आणि वाहतूक दळणवळण ह्याच्यामध्ये नियर अबाउट 28% किंवा नियर अबाउट 26 किंवा 24 असे 2-3 फिगर दिसतात, त्यामुळं 51 उत्तर आपल्याला साधारणपणे ते देता येईल. पुढं सांगितलं गेलंय की 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये टिंबटिंबवर विशेष भर देण्यात आला. अर्थात ग्रोथ विथ स्टेबिलिटी, स्थैर्यासह आर्थिक विकास हे 4थ्या पंचवार्षिक योजनेचं थोडक्यात घोषवाक्य होतं असं म्हटलं तरी चालणार, निश्चितपणे चालेल. आर्थिक विकास व वृद्धी ह्याचा संबंध 4थ्याशी नाही, शाश्वत विकासामध्ये आपण 9व्या पंचवार्षिक योजनेच्या पुढे गेलो. आणि वृद्धी आणि समता ह्याचा साधारणपणे
रोल तिथे येत नाही. त्यामुळे स्थैर्यासह विकास किंवा ग्रोथ विथ स्टेबिलिटी भारतीय अर्थव्यवस्था ही तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर परावलंबी झाली होती, त्यामुळे तिला साधारणपणे स्टेबल करण्याच्या दृष्टिकोनातून हा एक साधारणपणे भाग आपल्याला त्या कोटेशनच्या आधारे येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या आखणीमध्ये महाल नोबिस प्रतिमानात टिंबटिंब यावर विशेष भर देण्यात आला. आता लघुउद्योग, ग्रामीण उद्योग किंवा माहिती तंत्रज्ञान हे नंतर आहेत, पण दुसऱ्याच पंचवार्षिक योजनेचा विचार करता आपल्याला इथं स्पष्टीकरणामध्ये, म्हणजे स्पष्टीकरणात आपल्याला दिसतंय की दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचं पर्याय प्रतिमान हे ब्रह्मानंद वकील होतं, ज्यांनी उपभोग्य वस्तूंना पसंती दिली होती, उपभोग्य वस्तूंना पसंती दिली होती. आणि पी सी महालनोबिस प्रतिमान जे आहे, या प्रतिमानाचा संबंध हा भांडवली वस्तू किंवा गुंतवणूक वस्तू असा येतो. भांडवली वस्तू म्हणजेच गुंतवणूक वस्तू. तर त्याला आयोगानंच पाठीमागे एक प्रश्न विचारला होता, त्या प्रश्नाचा पुरावा देता येईल की 1956 जे काही औद्योगिक धोरण आहे, दुसरं औद्योगिक धोरण, तर ते दुसरं औद्योगिक धोरण जे आहे याच्यामध्ये वस्तूचं उत्पादन कोणत्या घ्यायचं ह्याच्याबद्दल साधारणपणे मत मतांतर होतं, जे की दोघात होतं, ब्रह्मानंद वकील आणि पी सी मांडोबिस. पर्यायी प्रतिमान किंवा ब्रह्मानंद वकील यांचं प्रतिमान सरकारनं स्वीकारलंच नाही, मग पी सी महानलोबिस प्रतिमान स्वीकारलं. तर पी सी महानलोबिस प्रतिमान स्वीकारल्यामुळं औद्योगिक धोरणाचा उत्पादनाचा भाग हा कोणत्या गोष्टीशी आला, तर 56 औद्योगिक धोरण हा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेलाच नेहरू महालनोबिस योजना असं म्हटलं जातं. नेहरू महालनोबिस योजना तिला थोडक्यात पर्यायी नाव आहे, किंवा भांडवली वस्तू प्रतिमान असं सुद्धा म्हणतात, किंवा त्याला दुसऱ्या पंचवार्षिक योजनेला अजून एक नाव देता येईल आपल्याला, ते नाव म्हणजे काय, तर भौतिकवादी योजना. तर ही नावं आणि मग साधारणपणे त्याचा संबंध जोडला असता हे आपल्याला स्पष्ट होते की भांडवली वस्तू किंवा गुंतवणूक वस्तू पर्याय त्याला शब्द दिलाय त्यांनी, सो त्याच्यामध्ये तो भाग येतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 54 हा आपल्याला काय सांगतोय, तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रोजगाराबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. तर ही योजना जी आहे ती जॉब कार्डच्या आधारे चालते, म्हणजे जॉब कार्ड काढलं जातं आणि ते जॉब कार्ड काढून त्याच्यातनं बेनिफिशरी हा साधारणपणे ॲड होत असतो. आता ह्याच्यात अगदी प्रशासकीय व्यवस्थेतल्या लोकांच्या सोबत चर्चा केल्यानंतर सुद्धा असं आढळलं की एका कुटुंबाचं जर जॉब कार्ड काढलं तर 100 दिवसाचा रोजगार हा डिवाइड होतो, म्हणजे 100 दिवस रोजगार हे कन्फर्म आहे, 100% कन्फर्म 100 दिवस रोजगार हे विधान आहे. मग तो कुटुंबाला मिळतो का व्यक्तीला मिळतो, तर जॉब कार्ड कुटुंबाचंही निघतं पण 100 दिवसात तो डिवाइड होतो. म्हणजे कसं, तर सपोज त्या फॅमिलीमध्ये 5 लोक आहेत, कुटुंब आहे त्यात 5 लोक आहेत, मग 100 5 डिवाइड झाला तर एका व्यक्तीला 20 दिवस असं त्याचं कॅल्क्युलेशन आहे. म्हणजे हे स्ट्रक्चर आहे प्रशासकीय व्यवस्थेमधल्या लोकांसोबत चर्चा केल्यानंतर दिसलं. पण जॉब कार्ड हे प्रायोरिटीनं व्यक्तीचं निघतं, कुटुंबाचं निघण्याच्या पेक्षा व्यक्तीचं निघतं. सो प्रौढ व्यक्तीस दिला जाणारा रोजगार हे आपल्याला उत्तर तिथं आपण ग्राह्य धरले, अर्थात आयोग काय उत्तर देते त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. प्रश्न क्रमांक 55 जो आहे तो 10व्या योजनेत कोणत्या बाबी साध्य करणे हे शक्य झाले नाही. आता इथं बऱ्यापैकी साधारणपणे बाबी कुठल्या शक्य झालेलं नाही, तर त्यातलं एक जे विधान आहे ते जास्तीत जास्त संयुक्तिक ठरत आहे, म्हणजे दारिद्र्य पातळी कमी करणे हे शक्य झालंच नाही. अर्थात आता त्याचा संबंध बेरोजगार पातळी कमी करणे हे सुद्धा विधान निश्चितपणे
अगदी 100% त्याला संयुक्तिक आहे. पण आपण अ आणि ब असा विचार न करता 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये बचत व गुंतवणूक दराचा संबंध हा होता किंवा बचत व गुंतवणूक दराच्या दृष्टिकोनातून त्याच्यात ऑब्जेक्ट्स होते, त्यामुळं क सुद्धा त्याच्यात येणार, म्हणजे हे सुद्धा आपल्याला साध्य झालं नाही. आता अ ब आणि क असा पर्याय कुठं नाही, त्यामुळं आपल्याला परकीय चलनाशी संबंधित व्यापाराशी संबंध शोधण्याचा प्रयत्न केला, तो कुठं सापडला नाही. मग त्यामुळं आपल्याला यापैकी सर्व म्हणजे कुठलंच साध्य झालं नाही, शक्य झालं नाही म्हणण्यापेक्षा यापैकी कुठलंच साध्य झालं नाही. म्हणजे आपण प्रश्न ज्यावेळी सोडवतो आणि एक्झॅक्टली आपण उत्तर ज्यावेळी देत असतो त्यावेळी त्याच्यात खूप मोठा फरक आपल्याला दिसतो, आणि मग आपण उत्तर कॉन्फिडंट असण्याच्या दृष्टिकोनातून जास्त महत्त्व द्यायला पाहिजे या दृष्टिकोनातून जरतरचा थोडाफार संबंध लावला जातोय. प्रश्न क्रमांक 56 आपल्याला असं दिसतंय की भारतातील 2019-20 विचार करता FDI इक्विटीच्या प्रवाहाबाबत खालील क्षेत्र मांडणी चढत्या क्रमाने लिहा. चढत्या क्रमाने, आता चढत्या क्रमाने लिहिताना सगळ्यात कमीवाला पहिला येणार. ते सगळ्यात कमीवाला म्हटला तर साधारणपणे सागरी वाहतूक, म्हणजे याला आपण 4 देऊ शकतो. त्यानंतर शिक्षणाचा संबंधी ह्याला आपण 3 देऊ शकतो. त्यानंतर हवाई वाहतूक, त्याला आपण 2 देऊ शकतो. आणि माहिती आणि प्रसारण ह्याला 1 देऊ शकतो. मग आता तो साधारणपणे क ड अ ब असा पर्याय तयार होईल. क ड अ ब आणि तशा संबंधित फिगर्ससुद्धा आपल्याला दिसतात किंवा त्याच्या दृष्टिकोनातून आपण हा विचार केलेला आहे. प्रश्न क्रमांक 57 ज्याचं उत्तर आपल्याला सापडलं नाही किंबहुना हे संदिग्ध आहे त्यामुळे आपण त्याच्यावरती चर्चा करत नाही. प्रश्न क्रमांक 58 जे आहे त्याच्यामध्ये साधारणपणे आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी दिल्यात, तर भारत सरकारने 2001-2 केंद्रीय रस्ते निधी योजना सुरू केली. आता ह्याचा जो कायदा आहे तो कायदा 2000 आहे. म्हणजे कसं आहे बघा, पहिला सेंट्रल रोड फंड होता, केंद्रीय रस्ते निधी असं म्हणूया त्याला आपण, जो की साधारणपणे त्याची अनाऊन्समेंट 2000 आहे. तो लागू केला 2001-2 अर्थसंकल्पाच्या आधारे. तर CRF फक्त रस्त्यांचा संबंध येतो, फक्त रस्ते. आता त्याच्यात त्याचं नाव बदलून हे सेंट्रल रोड इन्फ्रास्ट्रक्चर फंड असं म्हटलंय. आता इन्फ्रा हा शब्द आलाय, तर इन्फ्रा ह्याच्यामुळं ते रोड इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित इतर गोष्टींच्या वरती सुद्धा खर्च करताना दिसते. आणि त्याचा संबंध जोडत असता आपल्याला साधारणपणे असं दिसेल की केवळ राष्ट्रीय मार्गाच्या विकासासाठी किंवा देखभालीसाठी भारत सरकारने केंद्रीय रस्ते निधी योजना सुरू केलेली आहे, ते विधान आपल्याला चुकीचं हे द्यायला हा प्रूफ पुरेसा ठरतो. त्यामुळे ह्याचं उत्तर जे आहे ते उत्तर फक्त अयोग्य आहे. त्याचं कारण हे आहे, CRF म्हणजे इट इज ओनली रिलेटेड टू रोड, आणि CRIF सेंट्रल रोड इन्फ्रास्ट्रक्चर फंड असं त्याचं लेटेस्ट नाव आहे. त्यामुळे आपल्याला इन्फ्रा ह्या शब्दाशी संबंध आल्यामुळे आपल्याला फक्त अ बरोबर असं आपल्याला द्यावं लागेल. प्रश्न क्रमांक 59 जो आहे ज्याच्यामध्ये खालील विधाने विचारात घ्या, त्याच्यामध्ये भारत सरकारने सप्टेंबर 2001 लक्ष्य भारत पोर्टल सुरू केले. आता लक्ष्य भारत पोर्टल हे साधारणपणे 2021 सप्टेंबर 2021 दिसतं आहे आपल्याला. हे बरोबर आहे, हे विधान बरोबर आहे. आणि कुठलं विधान चूक आहे, म्हणजे चूक विधान ओळखायचं आहे, तर लक्ष्य भारत पोर्टल हे आंतरदेशीय जलमार्गाशी संबंधित आहे.
पण तसं नाही, ते अंतर्देशीय जलमार्गाशी संबंधित नाही आहे, ते ऑइल अँड गॅस, ऑइल अँड गॅस ऑर्गनायझेशन संदर्भात आहे. ऑइल अँड गॅस ऑर्गनायझेशनशी संबंधित असल्यामुळे बचूक, फक्त बचूक आपल्याला चूक शोधायचं आहे, त्यामुळे त्याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 हे येणार आहे. फक्त बचूक म्हणजे अ बरोबर आहे, त्यामुळं ते ऑइल आणि गॅस ऑर्गनायझेशनचा संबंध देताना त्याचा संबंध आहे. प्रश्न क्रमांक 60, पुरेशे सुरक्षित पेयजल पुरवण्यासाठीचा जल जीवन उपक्रम, जल जीवन उपक्रम जो आहे टिंबटिंबमध्ये सुरू करण्यात आला, तर 15 ऑगस्ट 2019ला त्याची सुरुवात झालेली आहे. केंद्रीय जलसंधारण मंत्रालयामार्फत, केंद्रीय जलसंधारण मंत्रालयाने त्याची सुरुवात केलेली आहे. केंद्रीय जलसंधारण मंत्रालय हे त्याची सुरुवात करते आणि याच्यात 2024 पर्यंत ग्रामीण भागात, ग्रामीण भाग जो आहे त्या ग्रामीण भागात प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर पाणी उपलब्ध करून देणे हे त्याचा ऑब्जेक्ट आहे. फक्त डेटच विचारली, अर्थात आपल्याला ते बरोबर आहे किंबहुना ते आपल्याला योग्य सांगता येईल. भारत सरकारने चॅम्पियन ऑनलाईन पोर्टल टिंबटिंबशी संबंधित सुरू केलेलं आहे, तर त्याच्या संदर्भातलं विधान आपल्याला असं मिळालेलं आहे की टू हेल्ड टायनी युनिट्स ग्रोज बाय रिझॉल्विंग देअर प्रॉब्लेम्स इन्करेजिंग सपोर्टिंग असिस्टंट असिस्टिंग अँड होल्डिंग देम्स. त्याच्यावरनं आपल्याला सूक्ष्म लघु मध्यम उपक्रमांचा संबंध त्याच्यामध्ये दिसतो. प्रश्न क्रमांक 62, 62, महाराष्ट्र विजन 2030 पत्रिकेनुसार महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विषयी खालीलपैकी कोणते मुद्दे योग्य आहेत, अर्थात अतिशय पर्टिक्युलर आपल्याला गोष्टी दिसतात, तर त्याच्यात विद्युत क्षेत्रातील खाजगी क्षेत्राचं योगदान अगदी पर्सेंटेज परफेक्ट आहे, त्याच्यात 50.8 असं दिलं आहे. प्रति किमी लांबीच्या रस्त्यांची वाहन संख्या ही 93 आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानतळांची संख्या ही 4 नसून 3 आहे, 3 अशी दिलेली आहे. आणि विद्युत निर्मिती क्षमतेत औष्णिक ऊर्जा क्षेत्राचा जो वाटा आहे तो वाटा 17.8 औष्णिक ऊर्जेचा, सॉरी माफ करा, औष्णिक ऊर्जेचा वाटा हा योग्य मुद्दे, म्हणजे विद्युत निर्मिती क्षमतेत औष्णिक ऊर्जा स्रोतांचं योगदान हे 17.8 असं दिसतंय, तर त्याच्यात क विधान चूक आहे. म्हणजे फॅक्ट तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला, तर क जर का विधानात नसेल, तर क चूक जर का असेल, तर हा पर्याय गेला, हा पण पर्याय गेला. आणि अ आणि ब, आणि अ ब ड ह्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे, तर त्याच्यात औष्णिक ऊर्जा जी आहे त्याचा संबंध 59.6% असं दिलेला आहे आणि पुनर्निर्माणचा 17.8, त्यामुळे आपल्याला साधारणपणे हे इथं आपण थोडंसं हे करूया, 3 नंबर का 4 नंबर हे साधारणपणे आपल्याला कन्फ्युजन आहे. सो आपण आयोगाच्या किची त्याच्यासाठी वाट बघूया. त्यानंतर प्रश्न क्रमांक 63, ज्याच्यामध्ये वितरण, खालीलपैकी कोणती एकात्मिक ऊर्जा विकास योजनेची उद्दिष्ट आहेत, तर त्याच्यात आपल्याला वितरण जाळे सशक्त करणे हे तर आहेच आहे, त्याचबरोबर शहरी भागात 24 तास
सात दिवसातले 24 तास वीज पुरवठा आणि वीज वितरण प्रणाली सक्षमीकरण ह्याच्यामध्ये ह्या साधारणपणे दोन गोष्टींचा संबंध येतोय आणि त्यामुळं हे दोन्हीही विधान त्याच्यात येतात. त्यामुळं आपल्याला वरीलपैकी सर्व हे उत्तर द्यावं लागेल. प्रश्न क्रमांक 64 साधा सोपा प्रश्न आहे. उडे देश का आम आदमी किंवा नागरिक ज्याला आपण उडान योजना असं म्हणतो ही योजना कधी सुरू करण्यात आली? तर ही योजना 21 ऑक्टोबर 2016 ही तिची डेट आहे. आणि मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल ॲव्हिएशन यांच्याद्वारे तिचं रेग्युलेशन होतं. 21 ऑक्टोबर 2016 मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल ॲव्हिएशन हे साधारणपणे त्याच्याशी संबंधित उत्तर आहे. भारतमालामध्ये सुद्धा साधारणपणे इथं पहिल्या विधानाबद्दल प्रॉब्लेम असल्यामुळं जो प्रॉब्लेम आहे तो तुमच्यासमोर मांडतो आणि मग फायनल उत्तर दिलेलं नाहीच आहे. त्यामुळं जे फॅक्ट आहे ती तुमच्यासमोर मांडतो. तर भारतमाला परियोजना ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारद्वारे राबवण्यात येणारा महत्त्वाकांक्षी सुविधा कार्यक्रम आहे. तर आता अर्थात त्या दोघांचा रोल येतो याच्यात. आणि पालखी मार्ग जो आहे तो पालखी मार्ग हा ज्याला आपण म्हणूया की योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. म्हणजे हे दोन्हीही विधान म्हणजे ह्याच्यात राज्य सरकार येतंय का? तर त्याचं कारण मी असं म्हणेन की भारतमाला परियोजना ह्याच्यात कोणाकोणाचा रोल येतो तर ह्याच्यामध्ये NHDP नॅशनल हायवे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, त्यानंतर नॅशनल हायवे, त्यानंतर औद्योगिक इंडस्ट्रीयल ज्याला म्हणतो इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन औद्योगिक विकास महामंडळ आणि राज्य सरकारचं सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा रोल येतो. तर हा येत असल्यामुळं विधान 1 हे बरोबर आहे आणि विधान 2 याच्याबद्दल डिक्लेअर केलेत आणि त्याच्यात साधारणपणे त्याचं लँड एक्विजिशन हे 98% झालं आहे असं मिळतं आहे त्याच्यात. आणि अर्थात नॅशनल हायवे म्हणजे त्यांचा समावेश होतो आहे. तर त्याचं थोडंसं कन्फ्युजन असं आहे की बाबा त्याचा समावेश होतो का नाही होत. डिक्लेरेशन आहे, डिक्लेरेशन असल्यामुळं आपण त्याचं उत्तर दोन्हीही असं म्हणू शकतो. प्रश्न क्रमांक 66 त्याच्यात इंडोनेशियातील बाली या ठिकाणी 3 ते 7 डिसेंबर 2013 या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेची 9वी त्रिमंत्रीय परिषद बैठक झाली. हे विधान बरोबर आहे. आणि विधान 2 आहे बाली पॅकेज. ह्याचा मुख्य करार अन्न सुरक्षितता आणि व्यापार सुलभतेशी संबंधित आहे. म्हणजे विकसित देशांनी जागतिक अन्न सुरक्षिततेसाठी कॉन्ट्रीब्युशन द्यावं किंवा त्यांनी एकत्र यावं हे असं त्यांचं म्हणणं होतं किंवा त्या दृष्टिकोनातून बाली पॅकेज ह्याचा संबंध येतो. त्यामुळं अ आणि ब हे दोन्हीही बरोबर हे त्याचं उत्तर कन्फर्म असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 67 त्याच्यामध्ये GST कोणते प्रतिमान भारतात आणण्यात आले आहे? तर GST द इंडियन GST मॉडेल हे विधान मिळालं आहे बघा. द इंडियन GST मॉडेल बेस्ड ऑन द कॅनेडियन ड्युअल GST मॉडेल हे विधान जसंच्या तसं तुमच्या समोर मांडलं आणि मग त्याचा विचार करता आपल्याला त्याचं उत्तर हे दुहेरी GST असं द्यावं लागेल. कारण आपल्याकडं स्टेट GST आहे, त्यानंतर आपल्याकडं सेंट्रल GST आहे, त्यानंतर आपल्याला एकात्मक GST पण आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर आपल्याकडं हाही आहे, हाही आहे, हाही आहे,
पण इंग्रजी शब्दामध्ये बेस्ड मॉडेल म्हटले आणि मॉडेल बेस्ड ऑन द कॅनेडियन ड्युअल GST असं विधान आपल्याला मिळतं. त्यामुळे दुहेरी GST असं आपल्याला त्या ठिकाणी विचारात घ्यावं लागेल. प्रश्न क्रमांक 68 आपल्याला कन्फर्म उत्तर सापडलेलं नाही, अर्थात जे माहिती सापडली म्हणजे माहिती सापडली असा अर्थ नसतो त्याचा, पण मग कन्फर्म किंवा ऑथेंटिक ज्याला म्हणू आपण ती माहिती नसल्यामुळं आपण प्रश्न क्रमांक 69 वरती जातोय. प्रश्न क्रमांक 69 ज्याच्यामध्ये आपल्याला वस्तू आणि सेवा करात कोणते कर अंतर्भूत आहेत केले आहेत, तर ज्याच्यात अ क आणि ड म्हणजे पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर येणार. अ क आणि ड, उत्पन्न कर ज्याला इन्कम टॅक्स असं स्पष्ट शब्दात इंग्लिशमधल्या ऑप्शनमध्ये आहे, त्यामुळं तो त्याच्यात येणार नाही. हा शब्द लक्षात घेऊन पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. 70 पण कन्फ्युजन आहे, वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात किंवा पहिला प्रयोग म्हणण्यापेक्षा पहिल्यांदा वापरला होता निर्गुंतवणूक हा शब्द पहिल्यांदा वापरला होता, त्यांनी पुढं आयोग विभाग असं काही म्हटलं असतं तर साधारणपणे आपल्याला कन्फर्म झालं असतं. आता आपल्याला हे सगळे बजेट काढावे लागतील त्यावेळी आपल्याला ते समजेल. आपण एवढं करण्याच्याऐवजी थोडंसं त्या उत्तरासाठी थांबलेलं बरं. प्रश्न क्रमांक एकाहत्तरच्या दृष्टिकोनातून जागतिक व्यापार संघटनेत खालीलपैकी कोणते करार अंतर्भूत होतात, तर त्याच्यामध्ये जवळपास वरीलपैकी सर्व असा संबंध येतो आणि त्याच्यात सुद्धा बऱ्याच गोष्टी ह्या शब्दशा नाहीत. त्यामुळं MRTP 73 प्रश्न हा प्रश्न क्रमांक 72 मध्ये ब क आणि ड वित्तीय सुधारणा व्यवहार तोल आणि महागाई औद्योगिक खुलेपणा हा साधारणपणे ओपन स्काय पॉलिसीचा आहे किंवा LPGच्या दृष्टिकोनातून आहे, पण आपल्याला स्थूल आर्थिक स्थिरीकरण असं म्हटलंय त्यामुळे आपण त्याचा रेफरन्स घेऊ शकतो. पुढं 73 MRTP कायदा 1960 रद्द करून स्पर्धा कायदा 2002 बदलला व तो कधीपासून लागू करण्यात आला, तर 1 सप्टेंबर 2009 त्याचं जे नोटिफिकेशन आहे तर ते नोटिफिकेशन त्या कायद्याचं 28 ऑगस्ट 2009 आहे. 28 ऑगस्ट 2009. पुढं प्रश्न क्रमांक 74 अ आणि ब याचा साधारणपणे आपल्याला संबंध घ्यावा लागेल ड्युअल GST मॉडेलच्या दृष्टिकोनातून. एकल GST मॉडेल, सिंगल GST आणि ड्युअल GST, आता तिकडं ड्युअल GST आहे इकडं एकल GST, पण GST एकल कर संकलन प्रक्रियेशी संबंध आहे. मग इथं जर का एकल कर संकलन असं असतं, एकल कर संकलन प्रक्रिया जर का असतं तर हे विधानसुद्धा बरोबर आलं असतं, म्हणजे त्याच्यावरती आपल्याला हे करता आलं असतं. एक समान कर प्रणाली आणते, अर्थात इंधनावरचा कर, विजेवरचं शुल्क, मनोरंजन कर किंवा राज्यांना स्वतंत्र काही कर लावण्याचं अजूनही स्वातंत्र्य, त्यामुळं काही गोष्टी बदलतात. पहिल्यात सुद्धा दिलंय व्याट दर आणि नियम राज्यानुसार भिन्न आहेत, इंधनाच्या बाबतीत आपल्याला त्याचं स्ट्रॉंग रिझन लक्षात येईल, पण मग ह्या दोघांचा संबंध बरोबरशी जास्त येतो हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 75 ज्याच्यामध्ये अ आणि ब हे दोन्ही पण विधान येतील. PM वाजपेयी सरकारने 1999 निर्गुंतवणूक विभाग तयार केला, निर्गुंतवणूक विभाग, आणि 2001 निर्गुंतवणूक विभाग पूर्ण मंत्रालय बनले. 6 सप्टेंबर 2001 तारीख मिळते बघा, 6 सप्टेंबर 2001 या दिवशी
निर्गुंतवणूक विभाग हे पूर्ण मंत्रालय किंवा त्याचा मंत्रालयाशी संबंध देण्यात आला. योग्य विधानाच्या दृष्टिकोनातून ते संबंध आपल्याला दिसत. प्रश्न क्रमांक 76 रँकिंग हे साधारणपणे थोडंसं बदल आहे, इकडं तिकडं होतं आहे ते, त्यामुळं आयोग डिसायडिंग फॅक्टर आहे. पुढचा प्रश्न आहे 77, ब्रिक्स वुमेन बिझनेस अलायन्सेस संदर्भातील पुढील विधाने विचारात घ्या. तर त्याच्यात July 2020 अधिकृत या उपक्रमांची सुरुवात झाली, हे विधान बरोबर आहे. परस्पर लाभाचे प्रकल्प ओळखून आणि महिला उद्योजकांच्या व्यावसायिक संबंधांना चालना देऊन ब्रिक्स देशातील द्विपक्षीय व्यापाराला चालना देणे हा त्याचा उद्देश होता, हेही बरोबर आहे. आणि ब्रिक्स देशातील 25 महिला नेत्यांचा त्यामध्ये समावेश होता, त्यामुळं ब आणि क हे बरोबर, ब व क फक्त बरोबर, हे आपल्याला चूक आहे. हा पुढं प्रश्न क्रमांक 78, विदेशी व्यापार धोरण 2015-20 अंतर्गत पूर्वी अस्तित्वात असलेल्या कोणत्या योजनेच्या बदल्यात भारतातून सेवा निर्यात योजना सुरू करण्यात आली? तर 2004-9 व्यापार धोरणामध्ये, 2004-9 ही योजना होती. 2004-9 सर्व फ्रॉम इंडिया. तर विदेशी व्यापार धोरण 2015-20 अंतर्गत पूर्वी अस्तित्वात असलेल्या, बघा शब्दात पूर्वी अस्तित्वात असलेल्या कोणत्या योजनेच्या बदलात भारतातून सेवा निर्यात योजना सुरू करण्यात आली? तर ते सर्व फ्रॉम इंडियाची पूर्वी अस्तित्वात असलेली ती योजना आहे, सर्व फ्रॉम इंडिया. प्रश्न क्रमांक 79, त्याचं उत्तर 97-98. प्रश्न क्रमांक 80 ह्याच्यामध्ये खालीलपैकी कोणता जागतिकीकरणाचा निकष नाही? आता जागतिकीकरणाचे 3 मुक्त प्रवाह आहेत, भांडवलाचा मुक्त प्रवाह, तंत्रज्ञानाचा मुक्त प्रवाह आणि श्रमाचा मुक्त प्रवाह. इथं नाही हे विधान दिले, नाही, त्यामुळं ते जाणार. आणि मग मिळतं जुळतं देशांमधील व्यापारविषयक निर्बंध कमी करणे हा सुद्धा त्याच्याशी संबंधित येतो. म्हणजे इथं नाही असं दिलंय आणि विविध देशांचा श्रमाचा मुक्त संचार नसणे, मुक्त संचार नाही म्हणजे असणे, हे त्याचं उत्तर येतं. सॉरी, हे बरोबर येणार. प्रश्न क्रमांक 81, त्याच्यामध्ये सुद्धा व्यापार तोल भांडवली खात्यात कशा कशाचा समावेश होतो? भांडवली खात्यात समावेश ही विदेशी गुंतवणूक होईल, त्यानंतर रुपया कर्ज सेवा याचा पण होईल, विमा आणि कर्जे याचा पण होईल, म्हणजे ह्या चारीचाही संबंध त्याच्यामध्ये येणार आहे. प्रश्न क्रमांक 82, प्रश्न क्रमांक 82 क्रम जो आहे तो क्रम आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तर त्यामध्ये सगळ्यात पहिला संगणक कसा क्रम मांडायचा आहे? तर उतरत्या क्रमांक, मग उतरत्या क्रमामध्ये आकडेवारी जरी माहीत नसेल तरी उत्तर लिहिता येईल. तर पहिलं येणार आहे ड, आणि यातल्या कुठल्याच पर्यायात ड नाही, मग तिथून त्याची सुरुवात होते. ड नंतर मग मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर येतं आहे, आकडे आहेत त्याचे त्यानुसार, आणि मग वाहतूक, आणि मग शेवटी बांधकाम असं आहे. प्रश्न क्रमांक 83, प्रश्न क्रमांक 83 WTOची 10वी मंत्री परिषद केनिया या ठिकाणी पार पडली होती. तर ती बरोबर आहे, नैरोबी केनिया या ठिकाणी 15-19 डिसेंबर
2015 ला नैरोबी या ठिकाणी आणि WTO ची ही 10वी होती आणि ही 11वी ही इंडोनेशिया असं म्हटलंय, तर ती इंडोनेशियाला नाही, ती अर्जेंटिनाला होती. अर्जेंटिना अर्जेंटिना या ठिकाणी 10 ते 13 डिसेंबर 2017 असं आहे. प्रश्न क्रमांक 84 ह्याच्यात सुद्धा पर्सेंटेजमध्ये गोळा आहे, त्यामुळे ते उत्तर दिलं नाही. प्रश्न क्रमांक 85 मध्ये खाली दिलेला साधारणपणे स्तंभ ज्याच्यात विचारलाय त्याच्यानुसार हा 4-1-3-2 असं त्याचं उत्तर होते. 4-1-3-2 प्रश्न क्रमांक 86 मध्ये FRBM कायदा जुलै 2004 पासून लागू झाला. FRBM कायदा 2003 त्यानंतर त्याचा नियम 2004 लागू करण्यात आला. FRBM कायदा केंद्र आणि राज्य सरकारना बंधनकारक आहे. सापडलेली माहिती अशी आहे, दोन्ही बरोबर आणि ब दोन्ही बरोबर असं उत्तर त्याचं निघतंय. सापडलेली माहिती अशी आहे की पहिलं कर्नाटका 2002 आणि त्याच्यानंतर 2002 ते 2007 जवळपास त्याच्यात सगळ्या राज्यांचा संबंध येतोय असं साधारणपणे माहिती त्याच्यात दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 87 हे विधान पहिलं जे विधान आहे ते कन्फर्म बरोबर आहे आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या विधानामध्ये काय केलंय तर 275 संबंध सहाय्याची गरज आणि 282 संबंध सार्वजनिक उद्देश असा आहे. त्यामुळं फक्त अ बरोबर असं विधानात्मक दृष्टिकोनातून आपल्याला सांगता येईल. प्रश्न क्रमांक 88 अर्थात सोपा प्रश्न, एक फॉर्म्युला पाठ केला तर आपल्याला ते येऊ शकतं. तर प्राथमिक तूट इज इक्वल टू राजकोषीय तूट वजा व्याज देता. प्राथमिक तूट इज इक्वल टू राजकोषीय तूट वजा व्याज देता, म्हणजे घेतलेल्या कर्जावरील व्याज आहे हे राजकोषीय तूट नियंत्रणात ठेवण्यासाठी असणारी उपाययोजना आहे, त्यामुळे ते त्याचं उत्तर येणार. प्रश्न क्रमांक 89 त्याच्यामध्ये 14व्या वित्त आयोगाचा संबंध, 14व्या वित्त आयोगानं ते शिफारस केली होती. 71च्या लोकसंख्येचा वापर न करता 2011 करावा, पण 15व्याने परत असं सांगितलं की लोकसंख्या जी जास्त आहे, 15व्या वित्त आयोगाने लोकसंख्या घटकाला 15% भारांक दिला आहे. तो पूर्वी 27.5% होता, म्हणजे त्यांनी लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून रेफरन्स दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 90 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार पुढीलपैकी कोणत्या राज्याला 2021-22 ते 2025-26 या कालावधीत केंद्रीय करामध्ये सर्वाधिक वाटा असेल, तर अर्थात त्याचं उत्तर UP आहे, पण त्याचा साधारणपणे पर्सेंटेज आपण बघू शकतो. तर हे पहिले तीन आहेत, हे पहिले तीन ज्यांची साधारणपणे पहिले तीन राज्य आणि हे शेवटचे तीन आहेत, ते एकत्र झालेत, हे शेवटचे तीन आहेत. आणि महाराष्ट्राला हे तर स्टार करू आपण, महाराष्ट्राला मिळणारा वाटा हा 6.135 आहे. अर्थात हे आकडे जे मेन्सला आहेत त्यांना तोंडपाठ असतात. प्रश्न क्रमांक 91 थोडस ज्याला आपण इकॉनॉमिकच्या दृष्टिकोनातून
जरा एक जजमेंटल इश्यूशा संबंधित प्रश्न आहे, त्यामुळे त्याच्यावरती पण जाता येत नाही आपल्याला. प्रश्न क्रमांक 92, केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 13 क्षेत्रांसाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आली, तर ते 13 नसून 14 आहे, त्यामुळे ते विधान चुकीचं होणार. आणि 5 वर्षाच्या कालावधीसाठी होती हे बरोबर आहे, तर फक्त ब योग्य हे त्याचं उत्तर आपल्याला देते. प्रश्न क्रमांक 93, ह्याच्यामध्ये करेत्तर उत्पन्नाची साधनं हे आपल्याला समोर दिलेत, त्यामुळं आपल्याला संदिग्ध असं म्हणतोय आपण. त्याचं कारण असं की कर स्वरूपातील महसूल जो आहे तो प्रत्यक्ष कर उत्पन्नातील व्यवहारावर उत्पन्नावरील व व्यवहारावरील कर, अप्रत्यक्ष कर किंवा करांपासून मिळणारं उत्पन्न. करेतरमध्ये अनुदान, प्रशासन उत्पन्न, देणग्या, व्याज प्राप्ती, विदेशी कर्ज, गुंतवणूक. म्हणजे कर्ज हे करेतरमध्ये येईल, देणगी पण येणार, त्यानंतर फी किंवा साधारणपणे दंड वगैरे ह्याचा सुद्धा संबंध प्रत्यक्ष महसुलामध्ये येतो, त्यामुळे हे इकडं तिकडं असा संबंध आहे, त्यामुळे ते बघूया काय होतं त्याचं. प्रश्न क्रमांक 94, खालीलपैकी प्रत्यक्ष कर कोणते आहेत? प्रत्यक्ष कर विचारलेत तर संपत्ती कर हा प्रत्यक्ष कर आहे, संपत्तीवरील कर. आणि मग उत्पन्नावरील कर, इन्कम टॅक्स. हा वस्तू व सेवा कर हा अप्रत्यक्ष आहे. आणि वाहनावरील कर हा सुद्धा अप्रत्यक्षच आहे, अप्रत्यक्ष, त्याचा भार ग्राहकावरती पडतो, त्यामुळे अ आणि ब हे त्याचं उत्तर निश्चितपणे देता येईल. प्रश्न क्रमांक 95, शून्याधारित अर्थसंकल्प 1986 त्याच्याबद्दलची एक्सप्लेनेशनची माहिती भरपूर आहे आपल्याकडं. महाराष्ट्रानं पहिला मांडला श्रीकांत जेचकर, सुशीलकुमार शिंदे, त्यानंतर आंध्रांनी मांडला, नंतर कर्नाटक वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. प्रश्न क्रमांक 96, उत्पन्नावरील कर महामंडळ करापेक्षा कमी होता 1920 तर हे बरोबर आहे, हे विधान बरोबर आहे. ॲज पर गव्हर्नमेंट वेबसाईट किंवा गव्हर्नमेंट गॅझेटमधली जी माहिती आहे त्याच्यानुसार, आणि महामंडळ करापेक्षा वस्तू आणि सेवा कर जास्त होता, महामंडळ करापेक्षा वस्तू सेवा कर जास्त होता, तर हे दोन्हीही विधानं योग्य आहेत. प्रश्न क्रमांक 97, प्रत्यक्ष करांच्या दोषासंदर्भात दोष विचारलाय, प्रत्यक्ष करांच्या दोषासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ज्याच्यात प्रत्यक्ष करामुळे कामाचा प्रयत्न पुरवठा कमी होऊ शकतो, तर त्याच्यापाठी मग बरेच फॅक्टर आहेत, हे विधान योग्य आहे. आणि प्रत्यक्ष कर बचत आणि गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन कमी करतात, हेही विधान बरोबर आहे, त्याच्यापाठी मग बऱ्याच गोष्टी आहेत. प्रश्न क्रमांक 98, ज्याच्यात भारताचा सार्वजनिक खर्च वाढण्याची यापैकी प्रमुख कारणे आहेत, तर ती सगळीच आहेत. प्रशासकीय यंत्रणेचा विस्तार किंवा आपण अतिरिक्त नोकरभरती असं सुद्धा म्हणतो, राष्ट्रीय उत्पन्नातील वाढीचा संबंध त्याच्यात येतो, त्यामुळं सार्वजनिक खर्च हा निश्चितपणे वाढतो, पर्यायीच राष्ट्रीय उत्पन्न वाढलेलं असतं. किंमत पातळीतील वाढ ज्यावेळी सरकारला विशिष्ट उपाययोजना कराव्या लागतात, आणि लोकसंख्या वाढ. सो 98 उत्तर हे वरीलपैकी सर्व असं देता येईल. 99, आधुनिक अर्थतज्ञांच्या मते सार्वजनिक कर्जाचा भार, अर्थात हे कोण विचारलंय असं पर्टिक्युलर नाही आहे, तर सार्वजनिक कर्जाचा भार ज्यावेळी सार्वजनिक खर्च जास्त होतो तो पर्यायी त्या कालावधीतूनच त्याचा भार हे होत असतो, पण ते चुकती करणे किंवा त्याच्या संदर्भात पुढच्या जनरेशनला त्याचा फटका बसतच असतो. आणि प्रश्न क्रमांक 100,
1997-98 पासून टिंबटिंब तुटीचा असा हिस्सा जो भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शासनास दिला जातो त्याला मुद्रित तूट म्हणून पण ओळखलं जातं, त्याला आपण राजकोषीय तूट असं म्हणतो. सो हे असे प्रश्न आहेत किंवा त्या प्रश्नांच्या दृष्टिकोनातून उत्तर देण्याचा एक प्रयत्न केला. आयोग ह्याच्यातल्या बऱ्याचशा उत्तरांच्या संदर्भात डिसाइडिंग फॅक्टर असेल हे मी सांगितलेच, पण एक प्रयत्न होता उत्तर देण्याचं किंवा थोडंफार स्पष्टीकरण आयडिया आपल्याला येण्याच्या दृष्टिकोनातून, आणि मग त्यानुसार आपण उत्तरांच्या दृष्टिकोनातून काही गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे. धन्यवाद.